आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। शिरोळात जैन समाजात आरोप प्रत्यारोप, पोलीस तहसीलदारांना निवेदन। शिरोळ येथील 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथील उपाध्यांना काही मंडळींनी खुनाची धमकी दिली आहे असा गंभीर आरोप एका निवेदनातून ग्रामस्थांनी केला आहे। तर हा आरोप निकालात खोटा आहे असं मत समाजातील दुसऱ्या गटाचं बनलं आहे। शिरोळातील काही नागरिकांनी पंडितांना धमकी दिल्याबद्दल शिरोळ पोलीस ठाणे व अन्य सरकारी यंत्रणेला एक निवेदन पाठवलं आहे आणि या निवेदनात काही नावांचा समावेश आहे। तर ज्यांची नावे त्या निवेदनात आहेत त्यांनी असा प्रकार आपल्यात घडलेला नाही असं त्यांचं मत आहे। शिरोळमध्ये जैन समाजात दोन गट निर्माण झाले असून एकमेकांच्यावर आता आरोप होत आहेत। महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे। मी सुनील बापूसुंगळे बोलतोय। मी जैन समाजाचा सदस्य आहे। शिरोळमध्ये पर्युषण पर्व काळामध्ये मंदिर आता बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जे आज निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे ज्यांनी पंच कमिटीनं, त्यांना माझं असं आव्हान आहे की पंडितांना जर आम्ही खुनाची धमकी दिली असेल किंवा त्यांच्यावर दादागिरी केली असेल तर पंडितांनी चौकात त्यांना आणायचं आहे। पंडित असणी तुम्ही चौकामध्ये शिरोळच्या त्यांनी पद्मावतीची मूर्ती हातात घ्यायचा आहे, महावीर भगवानांची मूर्ती हातात घ्यायचं आहे सवळे नेसून आणि आम्ही बी घेणार आहे। आणि जर ह्यात सत्य काय निघालं तर आम्ही पोलीस स्टेशन आणि शिरोळची जनता जी शिक्षा देईल ते आम्ही भोगायला तयार आहे। आजपर्यंत वाडीत टाकणे, मेलेल्यांच्या घरात न जाणे हे सगळं त्यांचंच खेकटं आहे। हे सगळं आजपर्यंत त्यांनी शेट्टे लोकांनी सगळ्यांच्यावर दबाव आणलेला आहे, आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे आणि आज फक्त त्यांना हे आम्हाला बदनाम करण्यासाठी निवडणुकीच्या पिरियडमध्ये हे सगळं घडवून आणण्यासाठी त्यावेळेला कुणी हजर नव्हते। हे ज्यांनी ज्या आज निवेदनात दिल्यात हे कुणी हजर नव्हते, फक्त पंडितचं कुटुंब आणि आम्ही होतो। पंडिताच्या कुटुंबाने यावं, तिथं सवळं नेसावं शिवाज चौकामध्ये आणि मूर्ती हातात घ्यावं की आम्ही धमकी दिल्या म्हणून। आणि मला प्रशांत उपाध्याने 11 वाजता फोन करून स्वतः बोलवून घेतलेला आहे आणि माझं नाव ह्यात घातलेलं आहे त्याने आणि माझ्या सहकाऱ्यांचं धमकी दिल्यात म्हणून। पंडितांनी स्वतःहून प्रमोद लडक्यांच्याकडे किल्ली दिलेला आहे, पहाटे महिलांनी जाऊन त्यासनी किल्ली परत दिलेली आहे, मंदिर दिवसभर उघडून ठेवलेला आहे, सकाळी रांगोळी घातल्यात, सडा घातल्यात आणि संध्याकाळी नंतर पंचांनी प्रेशर आणून पंचकमिटीनं पंडितावर प्रेशर आणून खोटी फिर्याद द्या लावल्यात आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी जबाब लिहून दिलेला आहे। त्यांनी लिहून दिलेला आहे की आमच्यावर दबाव आणला आहे का नाही, का धमकी दिल्यात, हे सगळं तिथं आहे पोलीस स्टेशनमध्ये। आणि जर आम्ही मूर्ती हातात त्यांनी घ्यावी आणि आम्ही जर दोषी ठरलो तर शिरोळच्या जनतेनं आणि पोलीस स्टेशननं जी काय आम्हाला शिक्षा देतील ते आम्ही भोगायला तयार आहे। एवढंच माझं सगळ्यांना ह्याच आता शिरोळगावच्या जनतेनं लक्ष घालण्याची गरज आहे। आज आणि बाळू पोतदार ह्यात पंडितांनी घेऊन यायचं काम तुम्ही करायचं आहे आणि शिरोळच्या जनतेला माझी आज विनंती आहे की आमचा समाज ह्या छोटा आहे, त्या शेट्यांचं वर्चस्व ही दाखवून आम्हाला दाबायचं चालू आहे। ह्याच्या घरात मेल नाही जायचं नाही, त्याच्यात लग्न नाही जायचं नाही, ही जी चालू केलेला आहे ह्या सगळ्या शिरोळच्या जनतेनं लक्ष घालायचं आहे। शिरोळच्या जनतेनं आजपर्यंत कुणावरही अन्याय होऊन दिलेला नाही आणि मला बी त्यांनी शिरोळची जनता ओळखत्या की मी खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे त्याच वेळेला।